राष्ट्रपतीपदी एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांची वर्णी लागली आहे. द्रौपदी यांच्या रूपाने देशाला पहिली आदिवासी समुदायातील व्यक्ती राष्ट्रपती म्हणून लागली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकांसाठी सोमवारी 18 जुलै रोजी मतदान झालं होतं. अखेर त्याचा काल संध्याकाळी निर्णय लागलाय. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांचा विजय झालाय. त्या देशाच्या 15व्या राष्ट्रपती झाल्या आहेत. त्यामुळे देशासह अनेक भागात जल्लोष पाहायला मिळतोय. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या घराबाहेरही जोरदार जल्लोष करण्यात आला. मुंबई भाजप कार्यालयाबाहेरही कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत आनंद साजरा केला, तर नागपुरात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. भाजप प्रणित एनडीएतर्फे द्रौपदी मुर्मू आणि विरोधी पक्षांच्या वतीने यशवंत सिन्हा हे दोन उमेदवार रिंगणात होते. द्रौपदी मुर्मू यांचं या निवडणुकीत पारडं जड असल्याचं मत याआधीच राजकीय निरीक्षकांनी व्यक्त केलं होतं. भारताच्या 16व्या राष्ट्रपतीपदासाठी 8 जुलैला निवडणूक पार पडली. या निवडणुकीत एकूण 4,800 खासदार आणि आमदारांनी मतदानात सहभाग घेतला. द्रौपदी मुर्मू यांना 27 पक्षांचा पाठिंबा होता, तर यशवंत सिन्हा यांना 14 पक्षांचं समर्थन होतं. देशात आतापर्यंत आदिवासी समुदायातील कोणीही व्यक्ती राष्ट्रपती बनलेली नव्हती, मात्र द्रौपदी यांच्या रूपाने देशाला पहिला आदिवासी राष्ट्रपती मिळालाय. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.